या गोष्टीत मी पडणारच नाही. त्यांनी काय केलं, किती वेळ आली, त्याच्याशी मला काही घेणं देणंच नाही. खर तर शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्याशी जोडलेली नाळ आपल्या सर्वांना माहीत आहे. या माळुंगे पडवळ गावासाठी खरं तर दादांच्या माध्यमातून 1.5-2 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी मार्गी लागली. काही कामं या ठिकाणी चालू होतील. आता त्याचप्रमाणे प्रधानमंत्री पेयजल योजनेच्या मार्फत 10 कोटी रुपयाचा निधी या आपल्या माळुंगे पडवळ गावासाठी मुकुंशेत आला. खरं तर आपलं हे कर्तव्य आहे की शिवाजीदादांना मतदान करणं हे आपलं काम आहे. पुढील उमेदवाराने किती निधी आणला ते मी आता काही बोलणारच नाही, वेळ येईल त्यावेळेस सगळं काढीन. खरं तर आज या ठिकाणी मी एवढंच सांगेन, आपल्याला खासदार म्हणले होते खासदाराचं काम काय गल्लीत फिरायचं नाही, दिल्लीत असतं फक्त. अरे पिंट्या, तू कशासाठी इथं दिल्ली आता गल्लीत आला? तू त्या ठिकाणी दिल्लीतच थांब ना, गल्लीत येऊच नको. तुला मतदानाची गरज नाही. काय गरज आहे पिंट्याला मतदानाची आता? बरोबर आहे का नाही? अशोक शेठ यांना गरज नाही आहे मतदानाची, त्यामुळे त्यांनी फक्त दिल्लीतच राहावं. परंतु आता राहत इंकाना याची मला खात्री नाही, कारण आपण एकंदरीत वातावरण पाहता अतिशय सुंदर असं वातावरण शिवाजीदादांच्या माध्यमातून या ठिकाणी तयार झालेलं आहे. आपल्याला विकास करणारा माणूस पाहिजे, नुसता फिरणारा माणूस नको किंवा तिकडं भाषण करणारा माणूस नको. आता मला तर माहीत नाही त्यांनी किती भाषणं केली 1700 दिवसापूर्वी, तर मला वाटतं 361 दिवसच मी ऐकलंय ते खासदार त्या ठिकाणी उपस्थित होते. 161 दिवस काका त्या ठिकाणी उपस्थित होते. मग इतर दिवस हे काय करीत होते? कोणा बांधा होती गावात उपताय गेले होते. इतर दिवशी काय करत होते? 1700 दिवसापूर्वी पैकी 161 दिवस त्या ठिकाणी, तरी इतर दिवशी कुठं बांधावरती गावात उपटायला गेलते? असो, जाऊ द्या, काय आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. बरेचसे प्रश्न आहेत, वाहतुकीचा प्रश्न तर आपण पाहतोय. चाकलला काय परिस्थिती आज आहे तशीच परिस्थिती आहे. बैलगाडा घाटांची परिस्थिती आपण पाहिली. शिवाजीदादा आढळराव पाटलांनी घोडी घाटात आणली म्हणून ते घोडे उभसले हे लक्षात ठेवा. जर घोडीच घाटात नसते आणली तर ते घाटाबाबत घोडी उभसलेच नसते. शिवाजीदादांच्या माध्यमातून दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील, त्याचप्रमाणे स्वर्गीय सुरेश बावगोरे असतील, महेशदादा लांडगे असतील, दिलीपराव मोहिते पाटील असतील, वल्लभ शेठ बँकेचे चिरंजीव सन्माननीय अतुल बेंके साहेब असतील, यांनी खरे प्रयत्न केले. हे कधी प्रयत्न केले? यांनी काय प्रयत्न केले? शेवटच्या ढिगामध्ये आंब्याच्या ढिगात आंबा टाकला म्हणजे तो ढीग काही त्याच्या होत नाही, हे आपल्या सर्वांना माहित आहे. त्यामुळे या गोष्टीत मला पडायचं नाही. परंतु काय होतं अरुण भाऊ, मला बोलावं असं वाटतं, परंतु वेळेची पण या ठिकाणी बंधनं आहेत. पुढच्या प्रचार सभेला जायचंय, परंतु मी दादांना एवढंच आश्वासित करतो, दादा या ठिकाणी माळुंगे पडवळ गावाला तुम्ही भरभरून दिलेला आहे. वळसे पाटील साहेबांनी देखील काका भरभरून दिलेला आहे, कधी हा ठाकरसा घेतलेला नाही. त्यामुळे माळुंगे पडवळ गाव, आज कोणी काही पण म्हणू द्या, माळुंगे पडवळ गाव शिवाजीदादा आढळराव पाटलांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहील आणि चांगल्या प्रकारचं मताधिक्य या ठिकाणी माळुंगे पडवळ गावातून शिवाजीदादांना देऊन त्या ठिकाणी माननीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील आणि शिवाजीदादा आढळराव पाटील यांचं नाव मोठं करण्यामध्ये माळुंगे पडवळ गाव कधीही मागे सरणार नाही अशी मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.